नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहता गावाकडची शेती यूट्यूब चॅनल। तर भरपूर शेतकरी विचारत होते पावसाळे खत नियोजन आम्हाला सांगा, आणि आज आपण या ठिकाणी प्लॉटचे व्हिज्युअल बघून घ्या। हा निळवा प्लॉट आहे, याला दोन फवारणे आणि दोन आता हा दुसरा डोस चालू आहे मित्रांनो। आणि हे जे तणनाशकाचे वगैरे फवारणी करून घेतलेले आहे आणि थोडं वापशावर। तर मित्रांनो, हे कमांडो टॉर्चची जी आहे तर हिचा 1 किलोमीटर उजेड आहे मित्रांनो, आणि हिचा बॅटरी बॅकअप जे आहे 7-7 तास कंटिन्यू तुम्ही वापरू शकता। हिला साईडला पण फोकस आहे मित्रांनो, जे की आपण घरामध्ये वापरू शकतो। आणि हा जो फोडला उजेड आहे तो 1 किलोमीटरपर्यंत जात आहे मित्रांनो। रस सध्या आहे, आता खत टाकून एकदा पाणी आपण या ठिकाणी देणार आहोत। तर आपण 30 गुंठ्याच्या प्लॉटसाठी 5 ठिकी म्हणजे साधारण 250 किलो आपण खत घेतलेलं आहे मित्रांनो। या ठिकाणी 50 किलो युरिया घेतलेला आहे, सुपर फॉस्फेट 50 किलो घेतलेला आहे, आणि 10-26-26 50 किलो घेतलेला आहे, आणि हे NPK 16-16 घेतलेलं आहे, महादनचं आहे, आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश MOP या ठिकाणी घेतलेलं आहे। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी सुपर फॉस्फेट टाकून घेऊ खालच्या थराला, आणि स्टेप बाय हे करून घेऊ। मिश्र करत असताना एकावरती एक टाकून वगैरे घेऊ शकता। सुपर फॉस्फेटमुळं जरा फॉस्फोरिक ॲसिड वगैरे असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं अपटेक वगैरे होणार आहे, आणि स्वस्तात मस्त अशा पद्धतीनं या ठिकाणी डोस होणार आहे। त्यानंतर आता आपण 10-26-26 घेऊ NPK 10-26-26 लावू साहेब। वडपलीकडे वरती, आणि हे 16-16, तर NPK 16-16 महादनचा आहे मित्रांनो। तुम्ही 15-15 वगैरे वापरला असेल, 18-18 वापरला असेल, त्याच टाईपचं महादनचं हे NPK 16-16 आहे, आणि गोळी जबरदस्त अशी मोठी एक साईजची आहे सर्व, त्याच्यामुळे रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळणार आहे या ठिकाणी। आणि म्युरेट ऑफ पोटॅश अशा प्रकारे तुम्ही सुद्धा डोस देऊ शकता, आणि उपलब्धतेवरती अवलंबून आहे, तुम्हाला हे घटक मिळले तर घेऊ शकता, नाही मिळले तर जे उपलब्ध सहज मार्केटमध्ये होतील ते घटक घेऊ शकता। मग त्यामध्ये 10-26 असेल, पोटॅश असेल, युरिया असेल, किंवा अमोनियम सल्फेट असेल, जे उपलब्ध होतील ती घ्या, आणि अशा पद्धतीने मिळलं तर अशा प्रकारे घ्या। तर मित्रांनो, एक पलटी झालेलं आहे, अशा प्रकारचं मिश्रण बघू शकता। तर दुसरी पलटीसुद्धा या ठिकाणी चालू आहे, आणि आता आपण लगेच क्विक टाकून घेणार आहे, परंतु ह्यात काय पाणी सुटण्यासारखं नाही, कारण आपण फेरस घेतलेलं नाही किंवा मॅग्नेशियम घेतलेलं नाही किंवा झिंक घेतलेलं नाही। ह्या अशा प्रकारची सल्फेटयुक्त जर खतं घेतली ह्याच्याबरोबर तर पाणी सुटतं, तर ह्याच्यात कुठलं सल्फेटयुक्त नसल्यामुळं घेतलेलं नाही, परंतु सुपर गोळीमध्ये ऑलरेडी सल्फर आहे, पण सल्फरची सुद्धा थोडी मात्रा त्यांना कवर होणार आहे। सुपर गोळीमध्ये साधारण 9-10% सल्फर येतं आहे जर, तर तेवढी पूर्तता त्याची होणार आहे। तर अशा प्रकारचं मिश्रण बघू शकता, आणि सुद्धा या पद्धतीने टाकू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,